ज्या ज्या वेळी देशाच्या विकासातील योगदानाचा विचार होतो त्या त्या वेळी एकूणच विकासातील महिलांचा सिंहाचा वाटा असलेलं आपण अनेकदा पाहिलेलं आहे. आज सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रांत महिला अग्रस्थानी आहेत. तसेच कृषी क्षेत्र आणि कृषी क्षेत्रावर आधारित उद्योग व्यवसाय या क्षेत्रांतही महिला आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. केवळ चूल आणि मूल इथपर्यंत सीमित असलेली महिला आज स्वतःचा व्यवसाय उभा करून नेटाने चालवत आहे. अशीच एक महाराष्ट्राची कन्या पारनेर तालुक्यातील निगोज येथील श्रद्धा ढवण वय वर्ष 22 या तरुणीचा म्हैस पालन आणि दुग्ध व्यवसाय अनेकांना अचंबित करणारा आहे. चला तर मग पाहूयात महाराष्ट्राच्या कन्येची ही यशोगाथा लोकप्रिय यूट्यूब चॅनल ग्रेट सह्याद्रीवर. नमस्कार ताई. तर सर्वात प्रथम आपलं नाव आणि इथला प्रॉपर पत्ता सांगा. हो, मी निघोजमध्ये, जे की पारनेर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. आणि खूपच प्रॉपर म्हणजे सांगायचं म्हटलं तर निघोजपासून 4-5 किलोमीटर अंतरावर वडनेर आहे. तर वडनेर रोड लाच म्हणजे माझं आडनाव जरी ढवण असलं तर प्रॉपर ढवणवाडीत न राहता वाडीच्या बाहेर वडनेर रोडला मी राहतो. हो, तर आता मी पाहिलं का तुमचा हा जो गोट हे आपलं सॉरी मशीनचा जो फार्म आहे खूप सुंदर आहे आणि याचं नियोजन कसं केलं? आता हा 2 मजली फार्म बांधायची आयडिया कुठून आली तुम्हाला? हो, म्हणजे सुरुवातीला स्टार्ट करताना तरी एक दोन म्हशी आम्ही वाढवत गेलो होतो. म्हणजे खूप जास्त या व्यवसायामध्ये शिरतानाच खूप 10 म्हशी घेतल्या किंवा 20 घेतल्या किंवा सोबतच 40 म्हशी घेतल्या असं न करता एक म्हैस आम्ही वाढवत गेलो. आणि एक करत जेव्हा आमच्याकडं 30-35 म्हशी झाल्या आणि त्यावेळेस मग आम्ही 25 म्हशींचा एक गोठा बांधलेला होता, सॉरी 22 म्हशींचा होता. आणि बाकीच्या मग 10-1 म्हशी बाहेर राईच्या झाडाखाली किंवा मग त्याच्यानंतर परत अजून गरज पडल्यानंतर एक पत्र्याचा 12 म्हशींचा परत गोठा बांधला होता. आणि मग अशा 30-35 म्हशी जेव्हा झाल्या तेव्हा मग परत एका नवीन गोठ्याची गरज होती. तर मग त्यावेळेस ह्या नवीन गोठ्याचं बांधकाम घ्यायला हाती घेतलं. तर त्यावेळेस असं जाणवलं की आमचा जो जुना गोठा होता तो थोडासा उंचीवर होता आणि जो नवीन बांधणार होतो तो ती जी जागा होती ती खाली होती. तर मग अशी आयडिया आली की जो जुना गोठा आहे त्याच्यामधून जर आपण रॅम्प केला आणि खालच्या गोठ्याची हाईट जर कमी ठेवली तर आपण सहज मशीवरती नेऊ शकतो फर्स्ट फ्लोअरला. तर मग हे सुचलं आणि मग त्या हिशोबाने काम दिलं. कारण स्लॅब तर आम्ही मशीनसाठी पहिल्यापासूनच प्रेफर करतो. तर एक खालचं जे फाउंडेशन आहे त्याचाही खर्च वाचला. बिकॉज फर्स्ट फ्लोअरवर खाली PCC वगैरे ह्याचा प्रश्न नाही राहिला. आणि मग ह्या सगळ्या एवढ्या मशी वाढत होत्या तर आम्ही एक सोबतच 80 मशीनचा गोठा यावेळी बांधला होता. हो, तर आता हा जो आपला गोठा याचं काम तुम्ही म्हणजे हळू टप्प्यानुसार करत गेले का एक खटी बांधले सगळं? हो, हे जे काम आहे ही जी बिल्डिंग आहे ही सोबतच झालेली आहे. तरीही तिला साधारणतः 1.5 ते 2 वर्ष ह्या बांधकामाला लागले. हो, बांधकामाला 1.5 ते 2 वर्ष लागलेत आणि हा गोठा साधारणतः 3-4 वर्षांचा आहे. हो, गोठा आहे. तर आपण या फार्मची सुरुवात कधी केली होती? म्हणजे मला आठवत आहे आणि पप्पाही सांगतात की जेव्हा 2010 साली 2 म्हशी होत्या. हो, 2 म्हशी होत्या. त्यानंतर त्या 2 म्हशीमधली 1 म्हैस विकली होती आणि 1 म्हैस राहिली होती. तर साधारणतः 2013-14 पासून प्रॉपर सुरुवात झाली. म्हणजे 13-14 ला पण एवढं काही जास्त नव्हतं पण सुरुवात त्यावेळेस म्हणजे एक बिझनेसला एक तिथून चालना भेटली होती. 2014 साली सुरुवात झाली आणि मग 2015-16 पासून मग त्याच्यातमध्ये खूप ग्रीप भेटली या व्यवसायामध्ये. आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे सुरुवातीला 5-6 म्हशी आम्ही झाडाखाली बांधायचो. त्यानंतर गोठा बांधल्यानंतर 20-25 म्हशी व्हायला लागल्या. त्यानंतर 30 झाल्या. 20-25 म्हशी होईपर्यंत आम्ही स्वतः घरी काम केलं. आणि जेव्हा अजून म्हशी वाढत होत्या तेव्हा हे सगळं काम खूप जास्त होत होतं. म्हणजे मी, माझा भाऊ, मम्मी आणि पप्पा आम्ही चौघं मिळून हे काम करायचो.
पण हे खूपच जास्त म्हशी वाढत गेल्या, खूप जास्त काम होत होतं, तेव्हा आम्ही स्वतः चारा घेऊन यायचो. आत्ता जसं आम्ही चारा विकत घेतो तेव्हा पूर्वी संपूर्ण चारा आम्ही स्वतः घेऊन यायचो. मग काम खूप वाढलं आणि मग तेव्हापासून मग गळी ठेवायला सुरुवात केली, तेव्हापासून मजूर ठेवायला सुरुवात केली. मग आता 80 म्हशी आहेत आणि 80 म्हशींना साधारणतः 6 लेबर आहेत आपल्या गोठ्यात. हो, तर मला सांगा की आता तुमचे पप्पा तर करतच हा व्यवसाय, तर तुम्ही या व्यवसायात उतरण्याचा निर्णय कसा घेतला, म्हणजे का वाटलं का तुम्हाला आपण पण या व्यवसायात उतरला पाहिजे? हो, हा व्यवसाय तसं पाहिलं तर वडिलोपार्जितच आहे, पण सुरुवातीला वडील फक्त म्हशींचा व्यापार करायचे, म्हणजे कधी दुधासाठी किंवा दूध काढून ते बाहेर विकण्यासाठी कधी म्हशी घेतल्याच नाही, फक्त व्यापारापुरत्या वडील म्हशी घ्यायचे. साधारणतः 1998-2000 पासून वडिलांचा हा व्यवसाय चालूच होता. पण मग नंतर नंतर जेव्हा मी काम शिकले किंवा माझा भाऊ काम शिकला, त्यानंतर मग एक म्हैस हळूहळू वाढवायला सुरुवात केली. कारण मग त्याच्या आधी काम करणार आई आणि वडील हे सोडून कोणीच नव्हतं, आम्ही पण लहान होतो. पण मग मी मोठी झाले, भाऊ छोटाच आहे माझ्यापेक्षा, पण तरीही तो बघून बघून थोडीफार हेल्प करायचा. पण मग मी काम शिकले आणि सुरुवातीला जेव्हा मी साधारणतः 9 हलक्या हलक्या म्हशी जेव्हा पिळ्यात जेव्हा दूध काढलं तेव्हा मलाच खूप भारी वाटलं की अरे आपण आपल्याला म्हशींचं दूध काढता येते. कारण दूध काढणं हे असं काम आहे की जे शिकावंच लागतं, साधारणतः 8 दिवसात जरी शिकलं तरी पुढे त्याला प्रॅक्टिस वगैरे करायला किंवा मशीनने पाय मारला तर ती बादली सांभाळायला, तर म्हणजे हे छोटे छोटे गोष्टी असतात की त्या मी शिकत होते हळूहळू. सुरुवातीला वडील मला ज्या हलक्या म्हशी असतील ते द्यायचे किंवा ज्या शांत म्हशी असतील ज्या की पाय उचलत नाही अशा म्हशींचं दूध काढायला द्यायचे आणि मला खूप भारी वाटायचं की आपल्याला दूध काढता येते. बाकीची कामं जनरली कोणाकडून पण करून घेता येऊ शकतात की शेण टाकणं असेल किंवा कुट्टी टाकणं असेल कुट्टी करणं असेल, ह्या जनरली हे जे काम आहेत हे करून घेता येतात. पण दूध काढणं असं काम आहे की जे शिकावंच लागतं आणि मी हे शिकल्यानंतर एक काहीतरी छान या बिझनेसमध्ये झालं असं मला वाटलं. आणि मी पण वडिलांना खूप सुरुवातीला जेव्हा मला दूध काढता येत नव्हतं किंवा मी नवीनच होते त्याच्यामध्ये, नवीन म्हणजे लहानपणापासून थोडीफार कामं करण्याची सवय होतीच पण खूप जास्त नाही, मग जेव्हा वडील दूध काढायचे तेव्हा मला ते म्हशीपुढे उभं करायचे आणि तिच्या डोक्यामध्ये एका काडीने खाजवायला सांगायचे. मग तेव्हा मी त्यांना विचारायचे, पुढे उभी होते त्यावेळेस विचारायचे की तुम्ही ही म्हैस का घेतली किंवा हीच का घेतली, काय पाहून घेतलं की तुम्हाला का वाटलं ही म्हैस घ्यावी, किंवा मग हिला दूध किती आहे, ही कुठून आणली, मग हे सारे खूप सारे क्वेश्चन्स मी त्यांना विचारायचे. त्यातून मग थोड्या थोड्या अजून गोष्टी समजत गेल्या. त्यावेळेस ते मला ओरडायचे पण की तुम्हाला किती क्वेश्चन विचारणार आहेत किंवा किती प्रश्न विचारणार आहेत. मग असंच करत करत हळूहळू बऱ्याच गोष्टी शिकले आणि जेव्हा दूध खूप वाढलं त्यावेळेस वडिलांनी मला, तेव्हा साधारणतः मी 11वीला होते आणि मिडल सेमिस्टरपासून म्हणजे अर्ध्या वर्षापासून म्हणजे दूध जास्त वाढलं होतं. आधी तरी कमी दूध होतं, त्यावेळेस किटल्या वगैरे पुरायचे दुधाला, पण मग नंतर दूध वाढलं तर मग मोठे कॅन वडिलांनी घेतले आणि कॅन तर दोरीने किंवा रावेने बांधता येणार नाही, तर मग मला एक कॅरेज घेऊन दिलं, साईडनी कॅरेजमध्ये 2 कॅन टाकायचे आणि अजूनच वाढलं तर किटल्या पण अडकवायच्या. तर हे होतं आणि मी ते घेऊन जायचे साधारण 11वीला असताना डेअरीवर घेऊन जायचे. तर ते तो जो लोड होता तो वडिलांना जास्त झेपायचा नाही, कारण त्यांना ते जनरली दूध वगैरे घालायचे किंवा त्यांना गाडी पण येते, पण खूप जास्त लोड असल्यामुळं तो झेपायचा नाही. तर ते दूध घालणं तरी मस्ट काम माझ्याकडं चालू. खरं तर तसं पाहायला गेलं तर तुम्ही तरुणांसाठी एक इन्स्पिरेशन आहे, कारण की तुम्ही खूप कमी वयात एवढं डेव्हलप केलं आहे. तर मला सांगा आता आपला जो फार्म आहे यावर आपण म्हशी कुठून आणता? हो, सगळ्या म्हशी असं लोकल एरियामधूनच घेतलेल्या आहेत, कारण खूप गुजरातला जाऊन किंवा हरियाणाला जाऊन अशा म्हशी आपण आणलेल्या नाही आहेत, म्हणजे तिथल्या म्हशीही आहेत पण इथले जे गवळी आहेत त्यांनी तिकडून म्हशी आणल्यात आणि मग दुसऱ्या व्यापाऱ्याला त्यांनी विकल्यात. अशा प्रकारे म्हशी आपल्याकडे आलेल्या आहेत, गुजरातच्या हरियाणाच्या पण आहेत, पण स्वतः प्रॉपर हरियाणाला जाऊन किंवा गुजरातला जाऊन आपण म्हशी घेतलेल्या नाही आहे. वडील पहिल्यापासून व्यापार करतात म्हणजे हे सगळ्यांना माहितच आहे. ते व्यापार करत असताना म्हणजे खूप एक साधारणतः 100 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आधीपासूनच फिरलेले आहेत, त्यामुळे आणि बाजारही त्यांना भरपूर बाजार माहिती आहे. तर मग तो जो ते जे बॅकग्राऊंड आहे त्यामुळे मग सगळ्या लोकल एरियामधूनच आम्ही सगळ्या म्हशी घेत असतो. तर आपण ज्या विकत आणतो
आणि ज्या लोकलला घेतो यांच्यामध्ये डिफरन्स काय आता? हो, जनरली हरियाणा किंवा गुजरातला जर गेलं तर त्या मुर्रा जातीच्या जनरली म्हशी भेटतात, तर त्यांना दूधही चांगलं आहे आणि त्यांची अनुवंशिकता पण चांगली आहे, नाही असं नाही, पण तो प्रवास वगैरे त्या काही गोष्टी असतात, त्यांना तिकडचं एन्व्हायरमेंट इकडचं एन्व्हायरमेंट सूट व्हायला परत वेळ लागतो, त्यानंतर प्रवासामध्ये त्या वेळेला जर असतील तर त्यांचं दूध त्यावेळेस कमी होतं किंवा कारण प्रॉपर केअर त्या प्रवासामध्ये होत नाही. हो म्हणजे हो मग त्यावेळेस मग त्यांचं दूध जेव्हा कमी होतं त्यावेळेस इथं म्हणजे आपल्या गोठ्यावर किंवा कोणत्याही गोठ्यावर जर म्हशी आल्या तर परत त्यांचं जे दूध आहे मॅक्झिमम तिथपर्यंत जायला अजून वेळ लागतो, म्हणजे एक साधारणतः महिना एक महिनाभर तर त्या दुधाला म्हणजे ते दूध वाढेपर्यंत वेळ जातो. ह्या गोष्टी होतात आणि बऱ्याच वेळा खूप रेट्स पण हाय असतात, म्हणजे खूप मोठी आणि खूप भारी जर म्हैस घ्यायची असेल किंवा खूप जास्त दूध आहे तर 1,40,000-50,000 म्हणजे 1.5 लाखापर्यंत म्हणजे अशा पण म्हशी आहेत. 1.5 लाखापासून पण भेटतात, 1 लाखापासून पण भेटतात, पण अजूनच खूप भारी घ्यायचं म्हटलं तर मग अजून जास्त किंमत मोजावी लागते. आणि हे एन्व्हायरमेंट वगैरे हे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे अजून भरपूर गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि वडील एक प्लस पॉईंट असा आहे की वडील पहिल्यापासूनच व्यापार करतात, त्यांची जी नजर आहे म्हणजे म्हशींना बघण्याची किंवा तिला कोणत्या दृष्टीने बघायला पाहिजे की ही म्हैस दूध देऊ शकेल का, म्हणजे निवड कोणत्या पद्धतीने करायची हे त्यांना माहिती आहे. तर मग ह्या गोष्टी सगळ्या असल्यामुळे मग तिकडे जाणं जास्त प्रेफर करत नाही. शिवाय व्यापार आहे, तिकडे गेलं तर भरपूर दिवस जातात, 1-10 दिवस किंवा 15 दिवस तिकडं राहण्यातच जातात किंवा खरेदी करण्यामध्ये. तर त्या पिरियडमध्ये इकडे पप्पांचा व्यापार चालू असतो तर तो व्यापार होत नाही, म्हणजे म्हशींचा व्यापार तिथं राहतो बाजूला. आणि म्हणजे अजून ह्या आणि अजून बऱ्याच गोष्टी आहे ज्यामुळं की तिकडच्या म्हशींपेक्षा मी इकडच्या म्हशी जनरली प्रेफर करतो. तर काय होतात आपला जो डेअरी फार्मिंग व्यवसाय तर खूप तरुण जे आहेत त्यांना असा गैरसमज होतो का म्हणजे आता स्वतःला कडे शेती जास्त पाहिजे तरच आपण डेअरी फार्मिंग व्यवसाय करू शकतो, तर यावर तुमचं काय म्हणणं? हो, आता म्हणजे आम्हीच स्वतः विकत चारा घेतोय, म्हणजे खूप शेती पाहिजे असं नाही, मॅनेजमेंट पाहिजे मेन गोष्ट. शेती असेल तर एक उत्तमच गोष्ट आहे, पण जरी नसेल तरी मॅनेजमेंट पाहिजे, स्वतः काम करण्याची तयारी पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आम्हाला असे प्रसंग आलेले आहेत की मागच्याच लॉकडाऊनमध्ये साधारणतः 60 म्हशी होत्या आणि 60 म्हशींसाठी फक्त एकच वर्कर होते त्यावेळेस काम करायला. आणि मग त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी घरच्यांनी मिळून गोठा सांभाळला होता, म्हणजे असे प्रसंग खूप वेळा आलेले आहेत. कारण सणाच्या वेळेस किंवा बाकी इतर कार्यक्रम असतील त्यांचे जे सुद्धा फंक्शन्स असतात त्यावेळेस ते जातात आणि जर सोबतच 1-2-3 जण गेले तर मग तो सगळा लोड जे बाकीचे राहिलेले आहेत 1 असेल 2 असेल त्यांना झेपत नाही. त्यावेळेस मग आम्ही स्वतः मी वडील आई आणि भाऊ आम्ही सगळे मिळून करतो. हो म्हणजे जर खूप काम नसेल तर मी भाऊ आणि मम्मी आम्ही तिघं हँडल करतो. खूपच जास्त गरज पडली आम्हाला, खूपच जास्त ओव्हरलोड होत आहे की आता सपोज मी 10-12 म्हशी काढते, भाऊ 10-12-13 म्हशी काढतो, त्यानंतर वडीलही 10-12 म्हशी काढतात, पण मग आम्ही जर 10-12 म्हशी काढल्या भावानी आणि मी तर आणि तेवढ्याच म्हशी असतील तर मग त्यांची गरज पडत नाही, पण अजून खूप जास्त म्हशी असतील दूध काढायला तर मग त्यांना यावं लागतं त्यावेळेस. ह्या गोष्टी आहेत आणि मेन म्हणजे की आपण स्वतः उतरलं पाहिजे, वेळ आली तरी स्वतः उतरलं. हो, मेन महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीला तरी जर कोणताही बिझनेस असो किंवा स्टार्टअप असो त्याची इत्यंभूत सगळी माहिती गोळा करा. जे सक्सेसफुल झालेत त्यांना विचारा, म्हणजे फक्त सक्सेसफुल झालेत त्यांनाच विचारू नका, जे सक्सेसफुल नाही आहेत त्यांना पण विचारा. ते लॉसमध्ये का गेले त्याची माहिती घ्या, आपण ते कसं टॅकल करू शकतो त्याचा विचार करा. आणि म्हणजे याच्यातून एकच सांगायचं आहे की आपण कोणती गोष्ट करत असू तर त्याचा संपूर्णपणे 100% अभ्यास करा आणि मगच त्या गोष्टीमध्ये विचारा उतरा. काही जाणकार लोक असतील त्यांची मदत घ्या किंवा त्यांच्याकडून माहिती घ्या आणि मगच त्या व्यवसायामध्ये उतरा.
तर म्हणजे खूप सुंदर माहिती दिली आहे तुम्ही आतापर्यंत. तर आता आपला जो फार्म आहे यावर दिवसाला दूध किती निघतं दुधात? हो, साधारणतः आता 400 ते 425 पर्यंत दूध आहे. त्याच्यातल्या 60-65 म्हशी दुधावर आहेत. बाकीच्या भाकडा आणि गाभण म्हशी आहेत. गाभण म्हशी हो. आणि हे सगळं बाय प्रोडक्टच्या प्लांटला आपण दूध घालत असतो. म्हणजे डेअरीला देत नाही आपण? हा, म्हणजे एक प्रकारे डेअरीच. डेअरीला दूध जात थोडं. हो. किती मिनिट झाला? तुम्हाला काय राहिलं तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता खूप लोक म्हणतात का ओला चारा किती द्यायचा, सुका चारा किती द्यायचा. तर आपल्या जो फार्म यावर चाऱ्याची व्यवस्थापन कसे केले जाते? हो, म्हणजे सायन्स सांगतं की ओला चाराही दिला पाहिजे, सुका चाराही दिला पाहिजे. पण आम्ही जनरली सुका चारा फक्त ऑप्शनसाठी ठेवत असतो. मुरघासही ऑप्शनसाठी ठेवत असतो. म्हणजे खूपच आता चारा बाहेरून येत नाहीये किंवा आलाच नाहीये, त्यावेळेस मग सुका चारा किंवा मग मुरघास उपयोगी पडतो. जनरली काय होतं, फक्त जर सुका चारा घातला, म्हणजे वैरण हा असा चारा आहे की त्याच्यामध्ये पौष्टिक घटक आहेत. म्हणजे बाकी जर मका सुकवली तर त्याच्यामध्ये म्हणजे एवढे काही घटक राहत नाहीत. त्यानंतर बाकी काही लोक बाजरीचं वगैरे ते सरमाळ वगैरे असं ते घालत असतात, पण त्याच्यामध्ये तेवढा कस नसतो जेवढा की कडव्यामध्ये किंवा वैरणीमध्ये असतो. आणि मग होतं काय, आपण जर फक्त वैरण घातली तर मग दूध कमी होतं पण फॅट जास्त लागते, आणि फक्त ऊस घातला तर दूध वाढतं पण फॅट कमी लागतं. हा फरक आहे. पण मका असेल किंवा वाडे असतील हे असे म्हणजे हे दोन्ही असे चारा आहे की ज्याने फॅटही एक लेवलमध्ये राहते आणि दूधही चांगलं निघतं. तर मग आम्ही जनरली जेव्हा साखर कारखाने चालू असतात त्यावेळेस वाडे देतो. आणि आता स्वीटकॉर्नची जी मका आहे त्या सीझनमध्ये ते मकाचे ताट चारा म्हणून देत असतो. तर हे जनरली वर्षभर आपल्याला ओला चारा कसा देता येईल याच्यावर जास्त भर असतो. ओला चाऱ्यामुळे चांगला असतो. हो. तर आता आपलं जे म्हणजे ज्यांचं जे वेस्ट निघतं, जे आता शेण पडतं, त्या शेणात काय प्रक्रिया करून काय करता का म्हणजे? हो, एक नवीन स्टार्टअप चालू केलाय बायो फर्टिलायझरचा. त्यातून जीवाणूजनिक जैविक खत बनवतो. जैविक खत? हो. वर्मी कंपोस्ट खत बनवतो? हो, वर्मी कंपोस्ट पण बनवतो आणि जीवाणू जैविक खत हे पण बनवतो. म्हणजे जे व्हर्मी कंपोस्ट आहे त्याला ड्युरेशन खूप जास्त लागतो, म्हणजे ते तयार होण्यासाठी आणि हो जास्त वेळ लागतो. तसं हे जीवाणू खत आहे त्याला कमी वेळामध्ये होतं, तेही बनवतो. आणि गांडूळ खत हे शेणखतापासून या दोन्ही गोष्टी बनवतो. विक्री करता का तुम्ही? लोकल पद्धतीला विकता का? हो, म्हणजे नवीनच आहे, आता थोड्या दिवसापूर्वी सुरू केलंय. हो, कारण म्हणजे मला थोडासा वेळ भेटला लॉकडाऊन मध्ये. कॉलेज वगैरे नव्हतं, म्हणजे ऑनलाईन होतं. तर वेळ होता तर मग नवीन काहीतरी चालू करायचं, तर मग हे चालू केलं होतं, गांडूळ खत आणि जीवाणू जैविक खत. एखाद्या म्हशीला आजार झाला म्हणजे याच्यामध्ये प्रमुख आजार कोणते होतात तुम्हाला माहितीच असेल, आणि याचं व्यवस्थापन कसं करतो आपण? हो, म्हणजे मशीनला आजार होण्याचं प्रमाण तसं कमी आहे. पण मी आजपर्यंत जे आजार पाहिलेत त्याच्यामध्ये एक मास्टायसिस होतं जो की सडाचा आजार आहे. आणि जनरली कधी कधी ताप वगैरे येणं, कॅल्शियम उतरणं ह्या गोष्टी होत असतात. तर कळतो आजार, किंवा गडी पण सांगतात की ही म्हैस आजारी आहे. तर मग त्या हिशोबाने मग व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत एकच, त्यांना कॉल करून योग्य ती ट्रीटमेंट दिली जाते. आणि म्हणजे हे असं व्यवस्थापन आहे. आपल्या फार्म ज्या म्हशी आहेत त्यांना खुराक कोणता दिला जातो? हो, खुराकामध्ये म्हणजे जनरली चाराही सगळा नॅचरल पद्धतीने आहे आणि खुराक सुद्धा सगळा नॅचरल पद्धतीने देतो. सरकी आहे, म्हणजे सरकी पेंड? हो, सरकी आहे जी की चांगल्या क्वालिटीची देत असतो. त्यानंतर मक्कीचं पीठ आणि भुसा ठेवतो थोडाफार नॉर्मली. आणि श्रीहरी म्हणून एक खाद्य आहे या, आणि हे सिलेक्टिवली आम्ही चूज केलेले खाद्य आहेत. जनरली हे एवढे खाद्य देत असतो. तर आता सध्या काय भाव मिळतो आपल्या दुधाला फॅटनुसार? फॅटनुसार आता 7 रुपये पर फॅट भेटतो. आणि आपली फॅट जरा चांगली असल्यामुळे 53-54 रुपये रेट पडतो. 53-54 रुपये? हो. तर आता तुम्ही खूप सुंदररित्या म्हणजे तुमचं सगळं डेव्हलप केलेलं आहे, आणि एवढ्या तरुण वयात एवढं सगळं करणं खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे.
तर तुम्ही जे तरुण आहेत, तरुण वर्ग आता कोरोना काळात खूप जणांच्या नोकऱ्या गेल्यात, हो हो, तर त्यांना काय संदेश द्याल? हो, म्हणजे आता हे नोकऱ्या गेल्यात ह्या कोरोनाच्या काळामध्ये, तर त्यांनी खचून न जाता, म्हणजे की कोरोना आहे किंवा मग असं जनरली समज होतो किंवा असं आपल्या डोक्यात गणित असतं की अरे आपली पण नोकरी गेली आहे, बाकीच्यांच्या पण नोकऱ्या गेल्या आहेत, तर असं विचार न करता आपण ह्या कोरोनाच्या काळाला आपण संधी बनवू शकतो, आपण आपले व्यवसाय स्टार्ट करू शकतो किंवा अजून काही करू शकतो, कारण खूप वेळ भेटला आपल्याला, तर म्हणजे एक अडचण म्हणून न पाहता एक संधी म्हणून प्रत्येक गोष्टीकडे पाहत चला, म्हणजे पॉझिटिव्हली घ्या, म्हणजे जर आपण पॉझिटिव्ह विचार जर करत असू तर पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याकडे येतात, जर आपणच निगेटिव्ह विचार करत असू तर तशाच निगेटिव्ह गोष्टी आपल्यासोबत कायम कायम घडतात, तसं न करता एक संधी शोधत चला आणि त्याच्यावर आपले 100% द्या, त्याच्यावर फुल वर्क करा, आणि म्हणजे मग एक आपलंही एक समाधान होतं की आपण ह्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलं आहे आणि आपण सक्सेसफुलही होऊ शकतो. आणि जनरली काय होतं की मुली सुरुवातीला खूप घाबरतात की गाडी चालवायची आहे, मग म्हणजे चालवण्याआधीच घाबरतात, म्हणजे गाडीवर बसण्याआधीच घाबरतात की मी पडले तर, मग काय होतं आधीच असा निगेटिव्ह विचार करतो, आधीच असा निगेटिव्ह, म्हणजे हे नॉर्मलच आहे पण थोडस हिमतीनेही घेतलं पाहिजे, खूपच घाबरून पण राहायला नको, म्हणजे असं आहे की आपण जर आधीच विचार केला की आपण गाडीवरून पडलो तर, किंवा आपण असंच मनात हे करतो की आपण गाडीवरून पडणारच आहे आणि आपण पडतोच, असं होतं. जनरली मी जेव्हा टू व्हीलर शिकले तर तेव्हा मी खूप ऍक्सिडेंटली टू व्हीलर शिकले होते, म्हणजे नॉर्मली एक टू व्हीलर घरी लावलेली होती, तिचं स्विच खराब होतं, मला मी लहानपणी एक मामा होते त्यांच्या टाकीवर बसायचे आणि ते मला सांगायची की गिअर टाकाय, क्लच दाबून गिअर टाकायचा असतो, सावकाश सावकाश क्लच सोडायचा असतो, ह्या गोष्टी मला माहीत होत्या आणि तसंच मी फॉलो केलं आणि टू व्हीलर शिकले. त्या गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं, एक साधारण 100 मीटर पर्यंतच मी ती गाडी चालू शकले, गाडी पुढे गेल्यावर बंद पडली, पण मला एक कॉन्फिडन्स आला की आपण चालू शकतो, पण मी जर आधीच घाबरले असते की आपल्याकडून, म्हणजे ती गाडी सुद्धा आमची नव्हती की ती गाडी दुसऱ्याची आहे, मग पडली तर, म्हणजे हे मनात आलंच नाही आणि मी त्या फ्लोमध्ये शिकून गेले, पण मग तो कॉन्फिडन्स आला, पण जेव्हा आमची स्वतःची गाडी शिकायची वेळ आली तेव्हा मला तो क्लच सुटता सुटेना, गाडी 10 वेळा जागेवर बंद पडायची, तेव्हा पप्पांना म्हणले पप्पा थोडी हेल्प करा, त्यांनी 2-3 वेळा हेल्प केली, पण माझ्याकडून त्याच ते चुका परत होत होती, त्यामुळे ते म्हटले मी शिकवणार नाही तुला शिकायची, तर शिकण्याचं शिकू नको, तेव्हा मी साधारणतः 9वीला असेल, पण मग मी नाही, मी सोडलंच नाही, मी ट्रायच करत राहायचे की क्लच मला कसं सोडता येईल, आणि क्लच खूप खूप प्रयत्न केल्यानंतर मला कुठेतरी क्लच सुटायचा, आणि क्लच सुटल्यानंतर सावकाश सावकाश चुलत्यांच्या घरापर्यंत जायचे, तिथं उतरून किंवा मग गाडी बंद करून वळून घ्यायची गाडी, आणि परत मग तोच प्रॉब्लेम की आता क्लच कसं सोडायचा, तिथं चुलते असतील तर त्यांच्याकडून सोडून घ्यायचे किंवा मग ते सांगायचे की असं कर असं कर, मग असं मी शिकले. पण मी जर आधी असा विचार केला असता तर मी माझ्याकडून ही गाडी पडेन, तर मग मी गाडी शिकले असते की नाही मला माहीत नाही. म्हणजे खूप शून्यातून तुम्ही विश्वनिर्मिती केली आहे, खूप म्हणजे खूप चांगलं आहे हे.